मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवायचं कारण थोडंसं सॅड आहे. म्हणजे काय झालंय, काल खूप मोठा अनर्थ घडला आमच्या घरी. म्हणजे असं कधी होईल किंवा अशा गोष्टी होतील असं कधी वाटलं नव्हतं. पण काय असतं, चुकीने काही गोष्टी आपल्याकडून घडतात आणि नंतर मग त्याचा पश्चाताप किंवा त्याच्याविषयी आपल्याला खूप वाईट वाटतं. अशीच एक खूप मोठी म्हणजे खूप दुःखाची गोष्ट काल आमच्याकडे घरी घडली. परवा दिवशी आमच्या हॉटेलचं, दसऱ्या दिवशी आमच्या हॉटेलचं ओपनिंग होतं. इंस्टाला वगैरे मी बऱ्याच स्टोऱ्या वगैरे टाकल्या होत्या आणि आम्ही नवीन हॉटेल सुरू केले, तर त्या निमित्ताने जेवण वगैरे ठेवलेलं होतं. जे आपले पाहुणे वगैरे जे येणार आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी पुरी भाजी वगैरे त्या सगळा स्वयंपाक होता जेवायसाठी. आणि त्याच्यातून काय झालं, त्या पुऱ्या उरल्या होत्या, तर उरलेल्या पुऱ्या मग घरी पार ही केल्या, आणल्या होत्या घरी. तिथून सगळा स्वयंपाक उरलेला घरी आणला होता. त्यातला भात वगैरे मम्मीने कोंबड्यांना टाकला होता. आणि विशेष म्हणजे ही गोष्ट मम्मीकडूनच घडली चुकून, म्हणजे मम्मीला सगळ्या गोष्टींचा अनुभव असून पण चुकून घडली गोष्ट. पण आपल्या चुकीचं आपल्याला कसं एकदम हे होतं, म्हणजे एकदा गोष्ट घडून गेली की त्याचं काहीच करू शकत नाही आपण त्याच्याबद्दल. तर मम्मी पण तुम्हाला सांगायला जाता पुढं व्हिडिओ, म्हणजे तुम्ही बघा शेवटला की नक्की काय झालं. तर स्वयंपाक सगळा उरलेला घरी आणला होता, भात बीत कोंबड्यांना टाकला आणि जे वाटायचं होतं काही लोकांना वाटून टाकलं. आणि पुऱ्या 2-3 दिवस मी थोड्या थोड्या चारीत होते. शनिवारी पूजा झाली शेळ्यांना, म्हणजे शेळ्यांना सारखी थोडं चारायचे. सकाळची 2, संध्याकाळची 2-4 असे चारायचे. त्या दिवशी दोन्ही टाईम चारण्यात आल्या, 2 टाईम पुऱ्या खाल्ल्या त्यांनी. आणि सकाळ जर बघतोय आम्ही तर एकतर करडू मरूनच पडलेलं आणि दुसरं बी असं पार मारण्याच्या अवस्थेत होतं. तर मी 5:30 विकीला उठावलं. मी झाडायला गेले तर म्हणलं अरे बोकड कसतरी करते, उठरी विकी जुलाबाचं औषध असं तर पाच. विकी उठला पटकन औषध दिवशीत पाजलं तर दुसरी शिळी गायला आलेली. म्हणलं अरे डॉक्टरांनाच फोन कर. डॉक्टर आले, इंजेक्शन दिलं आणि तिसरी शिळी थोडीशी नॉर्मल होती. तिसरी शिळी पण अशी कुचांबलेली होती, पण जुलाबीला पाय नव्हती करीत. पण शिळीने आणि बोकडाने खूप जुलाब केलेलं. ईदीसाठी आम्ही ठेवलेलं होतं. पहिली ईद गेली त्याला बाजाराचा डोस आला सगळा. 22,000 मागितलं पण दिली नाही. आम्हाला अशा वाटली की 25,000 जाईल. तर डोस आल्यामुळं त्याला लय पाडून मागायला लागली. म्हणून म्हणलं आम्ही दुसऱ्या बाजाराला चांगलं व्यवस्थित करून अजून शेळ्या पण आपल्याला आघोड होत्या त्या बोकडानी आणि दुसरी ईदीला विकून टाकूया म्हणून ठेवलेलं. पण ती माझ्या हाताने अशी चुकी झाली, 2 टाईम पुऱ्या चारायला नव्हत्या पाहिजे. 1 टाईम चारले असते तर काय नसतं झालं. मी म्हणलं आता या थोड्याच राहिल्या, द्या टाकून भांडं घासायला मोकळं करा. म्हणून अशा हिशोबाने मी दोन्ही टाईम पुऱ्या चारल्या. त्यामुळं ते त्यांना जेस झालं. दुसऱ्या दिवशी पूर्ण मी झाडायला गेले. हो, मी झाडायला गेले त्यावेळेस बघते मी त्याला उठावला. मस्त औषधं वगैरे केली आम्ही. पण ती बरंच मोठं बोकड होतं, म्हणजे मोठं बोकड होतं, 1.5 वर्षाचं बोकड होतं चांगलं. जवळच्या बाकी शेळ्या, भरपूर शेळ्या आहेत त्याच्यामुळे त्या शेळ्यांच्या लागवडीसाठी पण ते ठेवलेलं. आणि विशेष म्हणजे आजले 8 दिवस आता कोजागिरी पौर्णिमा, आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि आमच्या देवाची यात्रा असते, जत्रा असते विरोबाची. तर त्यानिमित्ताने आम्ही मागच्या शुक्रवारी यवतला गेलो होतो. त्यावेळेस मम्मी म्हणत होती हे बोकड विकायला नाही विकायचं आपल्याला. फार तिने गाडी म्हणलं उचलून द्यावं दोघाला. पण त्याच्या वडिलांना त्याला म्हणलं मी दर उचलून देते, तुम्ही बसा गाडीवर. तर मग त्याने बघितली त्याची तब्येत थोडीशी पावसामुळं. तर म्हणलं मम्मी थांब मी तुला आहे ना शेंगदाण्याची पीठ बीन आणून देतो, चांगलं व्यवस्थित कर बोकड. आणि मग कमीत कमी नाही तर आता 17-18 तरी जाईल ती बोकड. म्हणून हे हिशोबाने आम्ही ठेवलेलं. पण ती सगळं राहिलं 8 दिवस नाही राहिले. सकाळ सकाळ हा प्रकार बघितल्यावरती धक्काच बसला आम्हाला. मी जेवले पण नाही दिवसभर. आणि काहीच नाही, माझं अजिबात उलासच नाही लागला कामावर. मला अजिबात माझं सारखं शेळ्यांच्या लक्ष असतात. रात्रीचं झोप उसतोवर मी त्यांना खाली खाया टाकायचे, सारखी खायला टाकायची, येडे येडे घालायचे सारखी. आणि नशीब 2 शेळ्या त्यांनी सकाळचीच मला म्हणला मम्मी तुझं येत ना हात दुखत्यात. म्हणला की तू राहते सारखी शेळ्यांची सारखं लक्ष देते. मी 2 शेळ्या पाठीमागं नेतो, मागची माग पण शेळेत. आणि मग त्याने त्या द्वारे 2 बचल्या, नाहीतर त्या पण माझ्या हातातून असा गुन्हा झाला. कधी असं झालं नव्हतं. पण ही एक लय घटना अशी आघटीतच घडली. अक्षरशः एवढं मोठं आपण कशावर चितच नाही लागलं. पोरासारखं प्रेम दिलं माझ्या बोकडाला मी खरंच. त्याच्यामुळेच मला इतकं अवघड वाटतं ना माझ्या देण्यात. म्हणलं मी माझ्या हाताने पुरे चारले, हाताने मारलं म्हणलं मी.
आणि अनुभव असताना ना मी बात तर कधी चिवित नाही, तांदूळ पण टिवित नाही, आणि तुम्ही पण याच्या पुढे येणार कधी असं करू नका. एवढंच या व्हिडिओ मधून सांगितलं की छोट्या मोठ्या गोष्टी सावध राहा, एवढ्याची नुकसान झाली ना बशी या भाकरी झालं शिया चपात्या किंवा असं वेस्ट जे आणणं आहे ते गुरांना शक्यतो टाकतच जाऊ नका, गायांना पण, कारण की बऱ्याच ठिकाणी गायांचं पण विषबाधा वगैरे होऊन बऱ्याच ठिकाणी गाया वगैरे मरलेल्या पण बातम्या ऐकल्या. पण या गोष्टी म्हणजे काही समजलंच नाही कसं अचानक सकाळी विषबाधा झाली अशी, पाणी त्यांच्या तोंडातून पाणी यायला लागलं पूर्ण, आणखी बोकड तर जाग्यावर लगेच अर्धा तासाच्या आत लगेच तसं झालं की मग जीव सोडला. एवढं मोठं बोकड होतं, शेळी 3 महिन्याची गाभून होती, एक कोंबडी होतं आणि दुसरी जी शेळी ती पण एकदम कंडिशन हालत खराब आहे पण वाचलं. आम्ही तिला अजून डॉक्टर बोलावतोय रोज आणि औषध पाजतोय, आत्ताच औषध पाजली म्हणलं ती तरी शेळी वाचल, 3 करडांची शेळी शेळ्या होत्या सगळ्या शेळ्या मोठ्या होत्या. कमीत कमी 50,000 तरी नुकसान झाली माझी. पण आता मी मस्त दिवसभर रडले रडले काय नाही, आता याच्या वडिलांनी सांगितलं, यांनी सांगितलं, मग मी राहू दे आता जा रे नाही होऊ दे म्हणजे लोकांची किती नुकसान होती, मग आपण काय करायचं. त्याच्यामुळं मी ती घातली मनाला आगळ, म्हणलं आता काय इलाज आहे का, आपण काय आणणार आहे का त्याला, गेलं झालं प्रकार घडला. चर्चा झाली सगळं कसं काय बोकड, 30 किलोचं बोकड जर ते आम्ही जर हे केलं असतं ना तर 30 किलो ते बोकड भरलं असतं, इतकं मोठं बोकड होतं. 22,000 मागून दिलं नाही आम्ही, अशा मोठी माणसाला वाटलं की जाईन 25,000 जाईन जाईन, त्याचे वडील म्हणले राहू दे 25,000 जाईन, नाहीतर आम्ही दोघं तर म्हणलो होतं त्याच वेळेस जाऊ दे 22 ते 22 खायला लई लागते, पाऊस काळ आहे, एकतर ओल्ली वैरण झाल्यावर शेळ्या अजिबात खात नाहीत, त्याच्यासाठी भरपूर आम्ही त्याच्या मेहनत घेतली पण ती पाण्यात गेलं सगळं. व्हिडिओचा मुद्दा एवढा होता की सगळ्या शेतकरी मित्रांना सांगा, शेतकरी वर्गाला सांगण्याचं हे की ह्या चुका ह्या हे जरी माहिती असलं तरी काही वेळेस काय होतं ह्या चुकून घडलेल्या गोष्टी असतात, माहिती असतं आपल्याला की ह्या गोष्टी आणि हे होतं. पण आता किती पुऱ्या चारल्या होत्या, लेतर 2-3 पुऱ्याच्या त्या पुऱ्या एका टायमाला चारल्या, सकाळच्या 4 संध्याकाळच्या त्या सगळ्या शेळ्यांना, तर त्याचं निमित्त झालं आणि सकाळ सकाळ त्या ह्या घटलेला आम्हाला फोन द्यावा लागलं सकाळी उठून. म्हणजे आता उद्या आमची यात्रा आहे, यात्रेनिमित्त 18,000 रुपयांचं बालिंगा बकरा आणलेलं आहे, तर नशीब मी म्हटलं की मम्मीने त्याला पण नाही चारलं, नाही तर एवढं मोठा झालं असताना. आणि आता उद्या यात्रा आहे शुक्रवार, आज गुरुवार, आज कोजागिरी पौर्णिमा गुरुवार गुरुवार आणि उद्या शुक्रवार, उद्या यात्रेचा दिवस आहे, तर असं उल्हास ह्या वर्षीच्या ह्याला नाही. मग आणि शेळ्यांचा अख्खा गोठा भरलेला माझा गोठा नुसता उदास वाटते, तिथे दारात निघले की शेळ्या दिसायच्या, दारात निघले की शेळ्या दिसायच्या, अख्खा गोठा रिकामा झाला माझा. आणि शेळ्यांनी मला बघितलं तर पाठीमागं सोडलेलं, मी जरी गेली की शेळ्या लगेच मला माझ्यासाठी ओरडणार, सारखी मी शेळ्यांना खाय टाकायचे, माझं लक्ष शेळ्यांच्यावर. तुम्ही पण असंच कधी करू नका, तांदूळ तर कधीच ठेवू नका, तांदूळ चारलं किंवा तांदूळ शिरीन खाल्लं तर ती करडं असते, शेळी असते, ती फुगतात आणि फुगून ती 100% तांदूळ खाल्ले मारतात. गव्हाणी शक्यतो काय नाही होत, गॅस तयार होतो तांदा आणि लगेच पटकनच मारतात, नाही काय होत शक्यतो तांदा आणि मरतच 100%. तांदूळ माहिती होतं मला, मी तांदूळ भात असा कधीच घातलेला नाही, पण पुऱ्या पण पुऱ्यांचं पण माहिती होतं, पण 2 टाइम चारण्यात आले त्याच्यामुळं असं झालं, नाही तर 2 दिवस थोड्या थोड्या घातले होते, एकच टाइम घातले होते पण थोड्या राहिल्या म्हणून म्हणून आता या संपून टाकायच्या म्हणून त्या 2 टाइम चारण्यात आले. त्याचा असं असं हे असतं रिअल शेतकरी जीवन, कधी कोणत्या गोष्टीला सामोरे जावं लागेल हे तरी सांगता येत नाही. त्यामुळं सगळ्यांना एवढंच सांगणं की काळजी घ्या आणि आपल्या असणाऱ्या गोष्टी ते फक्त लक्षपूर्वक, आज आमच्याकडून खूप मोठी चुकी झाली आणि ह्या गोष्टीचं वाटतं की हे आपण स्वतःहून हाताने मारले केल्यासारखं, हाताने त्यांना मारण्याचा दारात त्यांना आजार आलाय किंवा काय झालंय असा प्रकार झाला असतं तरी काय नसतं वाटलं, पण हाताने चारलं हाताने मारले असं त्याचं जस मला सारखं देण्यात येते. त्यांचा जीव डोळ्या दिखूत गेला, माझ्यामुळं त्यांचा जीव गमावू लागला, ह्याचं मला जास्त वाईट वाटतं. नुकसान झाली याचं तर काय नाही, पण त्यांचा जीव गेला ना, जाऊ देत किती अपराधी झाले मी, ती नाही करता येत आपल्याला, तिथून पुढं काळजी घ्यायची. आपण झालेल्या गोष्टी आपण काही आपल्या हातात मुद्दाम केल्यात असं नाही, आपण चुकून घडली ही गोष्ट, त्याच्यामुळं जाऊ द्या, आता काय करणार आपण तरी ना, एवढंच सांगायचं होतं ह्या व्हिडिओमध्ये.